आणि इकडं आम्ही तिकडे. आता गाण्याचे भेंडे चालू होणार आहेत. पार्टीशन झाले तिकडं सगळेजण. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? अर्थात सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर चला मग, आज आहे गुड फ्रायडे. तर गुड फ्रायडे म्हणजे काय? तर जाऊ द्यात, आपल्याला काही घेणं देणं नाही गुड फ्रायडे म्हणजे काय. तर आज आहेत मुलांना सुट्टी, तर आजचा दिवस पण बघूयात कसा जातोय. काही इंटरेस्टिंग आहे का आजच्या दिवसामध्ये? तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तर परी मॅडमची झोप झालेली आहे. परी मॅडम उठल्या की जेवायला बसलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि सगळं उलटपुलटं आहे आणि ते मी तसंच दिलेलं आहे तिला. तर हे पहा, याच्यात आहे अंड्याची भाजी आणि डब्यामध्ये चपाती. परी मॅडमला दिली आहे डब्यामध्ये चपाती. तर तिला आहे ना खरा अभ्यासच करणार का? बघा मुलांची कारण आता एक्झाम वगैरे चालू होणार आहेत मुलांच्या. 2 तारखेपासून एक्झाम आहेत. तुझी नाही आहे पण त्याची, तू 2 तारखेपासून त्याची होणार आहे ना, तुझी लेट आहे. तिला सब्जेक्ट थोडे त्याच्यामुळे तिला तिची एक्झाम लेट सुरू होणार आहे. आणि त्याची सेकंड डेटपासून म्हणजे 2 तारखेपासून 2 एप्रिलपासून एक्झाम चालू होणार आहे. चला मग, चेहऱ्यामध्ये काही फरक जाणवतोय का माझ्या? म्हणजे ग्लो वगैरे नाही म्हणत ग, नाराज, टेन्शन किंवा काय? चला तरी पण मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहे, है का नाही? कॉमेडी व्हिडिओ पण पाहत जावात, मोटिवेशनल व्हिडिओ पण पाहत जावा शॉर्टमध्ये. त्याचबरोबर सचिनचे माझे केव्हा तरी व्हिडिओ असतात, ते पण पाहत जावा. तर त्याच्यापासून आपली ओळख निर्माण होते, त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचं कारण असतं. तर नक्की व्हिडिओ पाहत जावात. आणि कॉमेडी म्हटलं ना तर आमच्या लांब लांबपर्यंत आमच्या रक्तात कॉमेडी नाही आहे, पण कॉमेडी शिकण्याचा आमचा प्रयत्न आहे, तुम्हाला हसवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर कॉमेडी व्हिडिओ पण छान प्रकारे व्हायरल व्हायला लागलेत आपले, असा सपोर्ट देत जावात. झोपले बघा बाबू, उतो उतो बाबू. आणि मनी प्लांट पाहिलं म्हणजे फुटायला लागलं आहे परत. मध्यंतरी आहे ना खूप सुकलं होतं, ते छान फ्रेश पानं आलेत पाहा त्याला. तुळशीमध्ये आता 2-3 दिवस नाही ना काय करता यायचं. आणि ही झाडं पहा. आणि जास्वंदीला पण भरपूर आता फुलं यायला लागलेत का, तर मी पाणी वगैरे घालते ना भरपूर त्याच्यामुळे पाईपामुळे. हे पहा. आणि इथं गुलाबाचं फुल किती छान आहे. खाऊन घे खाऊन. दीदी त्याचं खायचं घे, खायचं घे त्याचं, घे घे. आता लागला खायला. चल आता आज टेरेसला निघालेलो आहोत. परी गेली पुढं. आणि आज थोडंसं वातावरण कालपासून चेंज झालेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे वातावरण कसं झाले काय ते. घाबरले ना. आणि कुरडे यांचा भरपूर दिवस जलवरच पडलेत. परी कशी हसते बघा, मला भीती दाखव ना आगाव कुणीकडची. आणि ह्या पापड्यांचे उन्हात टाकले होते त्या दिवशी, भांडी स्वच्छ केली त्या दिवशी. अजून वरतीच आहे परी, किती वेळा तुला म्हटलंय घेऊन खाली ये म्हणून. चिप्स आण ना मला एक खायला. तर ह्या मावशींच्याच पापड्यात वरती एक एवढे खायचे असतात का? एकच आण फक्त, एकच, मला नाही एवढे लागत. आणि इकडं मावशींचेच सांडगेत वाळत घातलेत मावशींनी. तर ही चूल केलेली आहे त्यांनी पापड्या करण्यासाठी. वातावरण किती बोर झाले बघा, आभाळ आले नुसतं आभाळ. मॅडम तर हे चिप्स आहेत ना मागच्या वर्षी जिथे, यावर्षी मी चिप्स केले नाहीत का, शिल्लक आहेत म्हणून. आणि व्हिडिओमुळे मला होत पण नाही आहे काही बनवणं, काय नाही परत. तर जस्ट झोपेतून उठले, आज थोडंसं आराम करावं म्हटलं. इतकी उष्णता आहे ना, प्रचंड उष्णता आहे. माणसं कशी काम करतायत काय माहिती, बाहेरचं म्हणजे खूप बेकारी चालू आहे. भरपूर टेम्परेचर इतकं वाढलं आहे ना, त्याचं मापच नाही आहे. फॅन चालू आहे पण त्या फॅनचा काहीच इफेक्ट होत नाही आहे. आणि थोडं बाहेर बसावं म्हटलं तर बाहेर भरपूर काम चालू आहे.
खूप झळ्या पण लागतात त्याच्यामुळे आतमध्ये. त्याच्यामुळेच मगाशी सकाळी टेरेसला गेलो होतो जरा वेळ, का तर आभाळ आलेलं होतं, ऊन नव्हतं त्याच्यामुळे. आणि पाहू शकताय जरासं घाम आलं आहे चेहऱ्यावरती. आणि आत्तापर्यंत आहे ना कमीत कमी 7 तांबे. ई असलं तांब्या तर ॲक्च्युली काय झालं या तांब्याला माहिती का, हा माझ्याकडून एक दिवशी सचिनने आहे ना घसा दुखत होता म्हणून गुळण्या करायसाठी पाणी मागितलं होतं. मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये दिलं आणि तांब्या त्यांनी तिथंच ठेवला होता. आणि त्याच दिवशी मी नेमकं काय केलं, बाथरूममध्ये ॲसिड टाकलं तर त्या तांब्याचा कलर चेंज झालेला आहे. ज्यातून स्वच्छ निघालेला आहे पाहू शकताय, पण बाहेरून निघालेला नाही आहे तो. त्याच्यामुळे तर त्याला घासून काढेल व्यवस्थित लिक्विडने वगैरे तर निघालतो. तर टेम्परेचर जरी वाढलं तरी आहे ना आपण तेवढ्या प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. 20 किलो ज्याचं वजन आहे, आता आपण मोठे माणसं 20 किलोचे नसतोच, कुणी 40 किलोचं असतं, कुणी 50 किलो 60 किलो, ज्याचे त्याच्या वजनानुसार पाणी पिलं पाहिजे. तर 60 किलोच्या व्यक्तीने आहे ना कमीत कमी 3.5 ते 4 लिटर हमेशा पिलं पाहिजे. पण आत्ता उन्हाळा सीझन चालू आहे ना, तर कमीत कमी 5.5 लिटर तरी पाणी आपण पिलं पाहिजे. आणि झोपल्यामुळे आहे ना टिकली पडलेली आहे, तर माझं पाण्याचं पिण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर मी हर्बलचे प्रोडक्ट घेते. तर आणि यश आता उद्या आहे ना रंगपंचमी आहे आमच्या इकडे, आहे ना होळीला जास्त करून कलर खेळत नाहीत. आता मुले खेळली पण आम्ही महिला आहोत ना रंगपंचमीला कलर खेळत असतो. तर यश कलर आणण्यासाठी जाणार आहे. तर उद्याचा व्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत आजचा पण पहा, उद्याचा पण पहा. आणि माझ्याकडून जर तुम्हाला काही अपेक्षा असतील, म्हणजे कुठला पॉईंट, तर आज एका ताई आहेत का दादा आहेत माहिती नाही, मी नाव तुम्हाला शेअर करते. तर काल आज जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावर कमेंट आलेली आहे. मी सासरी गेले आजोबांची तब्येतीविषयी बोललेली आहे, त्याच्यावर एक कमेंट आली की ताई सासरी गेल्यावरती सासरच्यांचा म्हणजे सासऱ्यांचा पण व्हिडिओ बनवत जावा. तर असं तुम्हाला काही अपेक्षा असतील माझ्याकडून तर नक्की तुम्ही कमेंट करत जावा, मी नक्की त्याच्यावरती म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. काय होईल ना मी घरी जाते खूप गडबडीने, का तर सचिनना टाईम नसतो हे तुम्हाला माहिती आहे. सचिनना आमच्यासाठीच टाईम नसतो कामातून, तर त्यांना ज्यावेळेस टाईम भेटेल त्यातून टाईम काढून आम्ही जात असतो. तर त्या दिवशी खूप लेट झाला, 6:30 वाजले आम्हाला घरून जायला. तर आजोबांची तब्येत बिघडलेली होती ना, तर म्हटलं चला तासा नका कमीत कमी अर्धा तास थांबून तरी आपण येऊयात. आणि माझी पण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं मी काही शूट केलेलं नाही जास्त. परीला बोललं तर मुलींचं कसं असतं खेळण्याच्या नादात त्यांच्या नादात असतात, तर बसल्या जागेच थोडंसं आजोबांचं शूट केलं. तर नक्की याच्यावरती आहे ना पूर्ण दिवस मी घरी थांबून नक्की पूर्ण व्हिडिओ मी बनवेन. आणि आत्ता रानातील कामं कांदे काढण्याची कामं चाललेली आहेत, तर बघूयात मग दिवसभर तुमच्यासाठी उन्हात थांबून व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तर छान वाटलं कमेंट वाचून. तर ज्यांची इच्छा असेल की मी काही अजून वेगळ्या प्रकारे तुमच्याबरोबर शेअर करावं, तर तुम्ही नक्की कमेंट करू शकताय. 100 रुपीज घेतलेत परीने कलरसाठी. परी मॅडम लावतायत ग्रीलला लॉक. आणि कॅमेरा पहा, पूर्ण सगळ्या साईडला फिरतो कॅमेरा. हा परी मॅडम लातमध्ये कोंडलेला आहे. तर चला मग आता आपण फिरायला जाऊया, परीला घरीच बसू द्या. बाय बाय. आणि डॉन बघा कसं बसलंय माकला. चलो घुमणे, चलो 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 आत बघ. चल तुला फिरायचं का, चल 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 बाहेर. वा चकली शापल्ली शापल्ली झोपलेली. चल चल आते आते. नाही आलो आहे बघू, ती लावून दाखव डोक्याला. इथं उभं राहा, इथं उभं राहा. हा लाव लाव. हा काय ते काय टेप आहे ना, नवीन शोध आहे आता. हा दुरुडी खेळ, त्याची उड्या मार, त्याच्या उड्या मार. तिथंच चाललंय ब्लाऊजचं माप मोजायचं. टेलर आहेत आमच्या, टेलर बाई. आणि काळू आलाय हे बघा आता.
ती बघा टॉयलेटला गेलेला आली पुढचा का 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 टॉयलेटला गेलेला पळत आलाय आत्रो काळूला बघण्यासाठी. काळू गेला य य अमृताने ब्लाऊज शिवलाय. हे बघा हे बघा पोंगो हे बघा पळालो 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 पोंगो पळालो. चहा करायला चहा करायला आईला आता कसं दाखवलं तू चहा कर म्हणून कसं सांगितलं हा चहा कराय सांगायला चहा कर म्हणाव आंटीला. आले आले बाबा आले आले फ्रीज मधून आईस्क्रीम खायला जाते का कशी आहे कशी आहे छान आहे का हा अर वा वा बॉक्स आणला का पेप्सीचा नाही टेम्परेचर कमी असेल पिऊन घे पिऊन घे काय पिऊ चहा पिऊ का मला खायला देते बर्फ अथर्व अथर्व बंगरवाला आलाय बघ ना त्याला म्हण काहीतरी अथर्व त्याला काहीतरी म्हण आता जाऊ का आमच्या घरी मी मग जेवण ती करून जाऊ का तुमच्यातलं स्वयंपाक बनवती का तुझी मम्मी हा मम्मीला सांगा आंटीला जेवायला बनवू म्हणाव आता उतरती वे आता येईल अगं गु हळूच हे बघा कॉमेडी मॅन आपला बॉल काढतोय काटवण किती वाढले बघा एखादं त्याच्यात लपून बसलेलं पण दिसणार नाही असलं दाट झाले वातावरण आतू आतू बॉल खेळतोय आतू पडला डोग्याला डोग्याला तान त्याला तान 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 कोणी आतरो तू भो 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 आहे का खोडपत्रा अगाऊ अथर्व आतू सांगितलं दे म्हण ना आईला सांगेल म्हण तुझे नाव इकडे तू चल तू बाजूलो आतरो बाजूलो तू हन हन तू बोल टाक त्याचा टाक टाकले बुटक जायचं बॉल निवडायचं मी जिंकलो आउट आउट अयो
डोकं उडलं होतं आत्र तुझं. हे पोरग अचानकच मध्ये येणार आहे. अमृता करल कुठं ना काहीतरी कळल त्याला. हा ताईंनी लय मोठा खाऊ आणले. आता पार्टी आहे आमची. पार्टी पार्टीशन झाले. तिकडं सगळेजण आहेत आणि इकडं आम्ही ती. इकडं बघा इकडं बघा. आता गाण्याचे भेंडे चालू होणार आहेत. हे का नाही अमृतापासून सुरुवात आहे गाण्याची. अक्षर अमृत. हा आमचा मेन माणूस तिकडे बसलाय का. हा करा चालू एखादं गाणं. होय मनीषा ताई सच अक्षर आलेला आहे. आणि सोना आहे ना स्नॅप काढती आमचा. हो एखादं गाणं म्हणा चला स वरून. ते जुनं झाले. सच गाणं गेलेलं आहे तर वरती. हा नाही तुमच्यावर आले. काय म्हटलं सच गाणं त नी म्हटलेले आहेत त्यामुळे पहिल्याच भेंडीत भगत ताई हारलेले आहेत. आहे आहे गाणं. मची भेंडी आमच्या आलेली आहे. आता अमृता म वरून गाणं म्हणतील म्हणाव. अमृताने एकदा होय अमृताने एकदा डोळेवर करून पाहिलेलं आहे. आता जोरदार गाणं होणार आहे. हा निकिता परत घेऊन येते वाजवायला. अमृता गाणं म्हणणार आहे. हा म्हणा एक गाणं चला. हा निकिता म्हणतीये. हा अगं किती गाणी आहेत मग वरून. मी फक्त शूट करणार एक. असं असतोय साऊंड. थांबा थांबा टीम काही गाणं म्हणा नाही. आता मी म्हणते मैया यशोदा द आलं तुमच्या. माझ्या संग ऐका की माझ्या संग भेंड्या करायच्या म्हटलं ना तुम्ही हारसल. गाणं येते. एक दोन तीन चार दहा हारले. जेवण झालं फिरून झालं. आत्ता वाजलेले आहेत 8:15. तर सचिन काय अजून आलेले नाहीत. मुलांचं आणि माझं जेवण झालेलं आहे. तर आता परी दाखवते कलर कसले कसले आणलेत ते. आणि खूप उष्णच आहे खूप. आणि सारखी लाईट पण जाते. आपल्याकडे इन्व्हर्टर असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आहे. पण लाईट जाते आणि हवा बाहेर सुटलेली आहे. घरामध्ये खूप गरम होते. आणि काल आहे ना ॲक्च्युली आमच्या इकडं खूप विजा चमकत होत्या. कुठेतरी पाऊस वगैरे झाला असेल. तर यशनी काय काय कलर आणले यश दाखवेल. तर याच्यामध्ये आहे ना तसला कलर आहे. आणि हे ना भूतच बनतं काची कलर आहे. गोल्ड आणि हे पिंक. आणि हे फुगे 90 फुगे. म्हणजे दोन तीन पॅकेट आणले होते तसे एकत्र करून ठेवले त्यांनी. आणि हे गुलाल सगळे. म्हणजे हे असे आहे ना रांगोळीसारखे कलर आहेत. म्हणजे एकदम सॉफ्ट सॉफ्ट नाही का पावडर तसली आहे. स्किनसाठी चांगलं असतं. म्हणजे स्किनसाठी हे कलर खरंच म्हणजे हानिकारक नाही आहेत. पण ते कोरडे लावले पाहिजेत. ओले करून नाही. सगळ्यात भारी हो कलर गुलाल. आणि त्यात चिडिया गुलाल आहे. चिडिया गई काहीतरी आहे ना गळणं. चिडिया गई उड उड भुरभुर काहीतरी आहे ते. आता नाही आठवत जाऊ दे. ही चिडिया कलर आहे. चिडिया हा हिरवा कलर आहे. यशराज एकटेच गेले होते कलर आणायला. तर त्याला मी 100 रुपीजच दिलते. पण त्याने काय केलं हे 50 रुपयाचं आणलेलं आहे. हा कलर हा अगोदरचाच आहे. हा कलर अगोदरचाच होता घरामध्ये. 10 रुपयाचे डबे दोन छोटे छोटे. आणि बलून्स आणि हे छोटे पॅकेट 5-5 रुपयाला भेटलेत हे वाले. तर एवढं आणायची गरज नाही. आता एका दिवसात कलर लावून लावून किती लावणार आहेत. तर उद्या माझा दिवसभर डोकं दुखी असणार आहे.
तर लवकर उठून काम वगैरे आवरल का? आता मुलांवर लक्ष पण द्यावं लागतं, कारण खूप धिंगाणा मस्ती असते, खूप म्हणजे खूप कुठं हानी नाही झाली पाहिजे शरीराला, कुणाला लागलं नाही पाहिजे, काही भरपूर लक्ष द्यावं लागतं, नाही तर कुणी मातीत लोळव, चिखलात लोळव, चिक्कल कर, खूप थोडे दिवशी तुम्ही थोडंसं पाहिले, उद्याचा अख्खा दिवस रंगपंचमीचा असणार आहे, तर आम्हीसुद्धा कलर खेळूयात, तर उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.